ठिकाणी गरिबाच्या घरावर हातोडा पडणार असेल तर तो माझ्या अंगावर पहिला माझ्या घरावर पडा अशी भूमिका असली पाहिजे आणि ही भूमिका मी घेतो। नवी मुंबईतील सिडकोच्या धोकादायक इमारतींमध्ये नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत तर प्रकल्पग्रस्तांच्या घरावर सिडकोद्वारे चालवल्या जाणाऱ्या बुलडोझरमुळे प्रकल्पग्रस्त नागरिकांमध्येही संतापाची भावना आहे आणि म्हणूनच प्रकल्पग्रस्त आणि शहरी क्षेत्रातील नागरिकांच्या न्यायहक्कासाठी जेव्हा नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाद्वारे आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वात महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं तेव्हा हजारो प्रकल्पग्रस्त माथाडी शहरी क्षेत्रातील नागरिक रस्त्यावर उतरले। आमदार संदीप नाईक हे पहिल्यांदाच आक्रोशित भूमिकेत नजर पडले जे सिडकोच्या घरांना अडीच चटई क्षेत्र मिळवून देण्यासाठी आणि प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित करून देण्यासाठी अनेक वर्षांपासून झटत आहेत। पत्रकारांशी बोलताना ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी सिडकोच्या दुर्लक्षपणाच्या व्यवहारावर तीव्र संताप व्यक्त करत सांगितले की स्वतःला प्रकल्पग्रस्त म्हणवणारे नेते स्वतःच प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करतायत। जेन 1 जेन 2 सिडकोच्या मोडकडीस आलेल्या इमारतींमध्ये जाण्याला जनतेला आपण वेठीस धरू नका। सिडकोच्या माध्यमातून कुठेतरी गरजेपोटी बांधलेली घरं हे नियमित करावी, त्यांचं क्षेत्र वाढावं हे करत असताना हे करण्याच्या ऐवजी कुठेतरी दलालांची संख्या वाढलेली आहे। 100 मधल्या 2 घरांना 100 घरांना नोटिसा पाठवल्या जातात, एका गरिबाचं घर तोडलं जातं आणि सगळ्यांकडून पैसे उकळण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं आणि आपल्याला स्वतःला प्रकल्पग्रस्तांचे नेते म्हणणारे लोक देखील त्यांच्यामध्ये आहेत हा देखील आरोप मी या ठिकाणी करतो। सिडकोला तीव्र शब्दात इशारा देत आमदार संदीप नाईक यांनी सांगितले की प्रकल्पग्रस्तांच्या घरावर बुलडोझर चालवण्यापूर्वी त्यांच्या घरावर बुलडोझर चालवून दाखवावा। त्याचप्रमाणे ते पुढे असंही म्हणाले की जर सिडकोने नवी मुंबईतील गावठाण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या घरावर निशाणा साधण्याचे बंद केले नाही तर पुन्हा एकदा त्यांच्यावर रस्त्यावर उतरण्याची पाळी येईल। जर त्या ठिकाणी गरिबाच्या घरावर हातोडा पडणार असेल तर तो माझ्या अंगावर पहिला माझ्या घरावर पडा अशी भूमिका असली पाहिजे आणि ही भूमिका मी घेतो की जर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जर प्रकल्पग्रस्ताच्या घरावर आपण जर त्या ठिकाणी आपण जर बुलडोझर फिरवणार असाल कारवाई करणार असाल तर ते आमच्यावर पहिला करा नंतरच त्यांच्यावर करा, अन्यथा आम्ही त्या ठिकाणी पुन्हा रस्त्यावर येऊ आणि कोणत्याही प्रकारचा अन्याय हा प्रकल्पग्रस्तावर होऊन देणार नाही असा इशारा मी सिडकोला देतो। सिडकोच्या धोकादायक इमारतीत राहणारे नागरिक आणि प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सिडको आणि राज्य सरकार विरोधात बंड पुकारलाय आणि याचाच एक भाग म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाद्वारे आयोजित महामोर्चा। या महामोर्चामुळे आता प्रकल्पग्रस्त आणि सिडको इमारतीतील नागरिकांमध्ये एक आशेची पालवी निश्चितच फुटली असणार। ब्युरो रिपोर्ट, NMTV बातमीपत्र।